नावाचे प्रसिद्ध चित्रकार रस्त्याने चालले होते. एक एक बाई त्यांना भेटली, तिनं त्यांना ओळखलं आणि ती हट्टाला पेटली, मला फक्त एक चित्र काढून द्या, मला फक्त एक चित्र काढून द्या बस. राजा रविवर्माला ते काही पटेना पण नाहीलाच झाला. ती बाई हट्टाला पेटली, शेवटी खिशात नाही कसला तरी कागद काढला आणि त्या कागदावर त्यांनी एका मिनिटात मध्ये एक चित्र रेखाटलं आणि त्या बाईकडे दिलं. पण ती बाई एवढा मोठा राजा रविवर्मा चित्रकार म्हणतात आणि हे चित्र काढून दिलंय, हाय खरंच एवढा मोठा आहे का, या चित्राची किंमत काय ते तरी बघूया. म्हणून ती धावत धावत बाजारात गेली, मोठमोठी पेंटिंग जिथं विकायला असतात तिथं पोहोचली, त्यांना ते चित्र दाखवलं आणि सांगितलं या चित्राची किंमत किती. आणि तो दुकानदार म्हटला 1 कोटी रुपये. तिला आश्चर्याचा धक्का बसला. एका मिनिटात काढून दिलंय रस्त्यावर उभ्या उभ्या 1 कोटी. हो मॅडम 1 कोटी किमतीचं चित्र आहे. ती तशीच पळत सुटली. तो राजा रविवर्मा कुरप कुठं भेटतोय का, आणि नेमका राजा रविवर्मा भेटला बाजारात भेटला. ती परत पोचली. माफ करा, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण तुम्हाला इतके मोठे समजतात. तुमचं चित्र खरंच तेवढं मोठं आहे का, त्या किमतीचं आहे का ते मला पाहायचं होतं. मी बाजारात गेले विचारलं असतं आणि त्यांनी सांगितलं हे 1 कोटी रुपये किमतीचं चित्र आहे. 1 मिनिटात 1 कोटी. मला ही कला शिकवा, मलाही 1 मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. मलाही आत्ता कला शिकवा, मलाही 1 मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. त्यावेळी त्या महिलेला राजा रविवर्मा म्हणाले, बाई ग 1 मिनिटात 1 कोटी मिळवता येतात, पण 1 मिनिटात हे चित्र काढायला येणं आणि ते 1 कोटी किमतीचं असणं हे कमवायला मला माझ्या आयुष्याची 35 वर्ष घालवावी लागलीत. या 1 मिनिटाच्या पाठीमाग माझी 35 वर्षाची तपश्चर्या आहे. त्यामुळं लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणारी माणसं ज्यावेळी आपण पाहतो, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आणि मग त्या लाल दिव्यात एक दिवस आपणही बसलेलो असू असं ज्यावेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमाग त्यांच्या 15-20 वर्षाची तपश्चर्या असते. ते पहा, नुसता लाल दिवा पाहू नका. ती तपश्चर्या करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्हालाही तो लाल दिवा तुमच्या वाट्याला येईल.